सिटी न्यूज वसा जनसेवेचा। तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या बदलून तुमच्या खात्यात जमा करण्याची शेवटची संधी होती। ही संधी जर तुमच्याकडून चुकली असेल तर चिंता करू नका। 8 ऑक्टोबर पासून बँकेत 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार नसल्या तरी RBIच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हे बदलण्याची सुविधा उपलब्ध असेल। ज्यांना जाता येत नाही ते पोस्टाद्वारे नोटा बदलून घेऊ शकतात। यावर्षी 19 मे रोजी RBIनं 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती। यानंतर लोकांनी 2000 रुपयांच्या नोटा बँकेमध्ये जमा केल्या आणि त्या परतही केल्या। मात्र सुरुवातीचे दिवस वगळता या काळात बँकांमध्ये फारशी गर्दी नव्हती। नंतर RBIने बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली होती। पण RBIनं नोटा बदलून खात्यात जमा करण्याची तारीख 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती। त्याची मुदत काळ संपल्यानं आता बँकेमध्ये ह्या नोटा बदलता येणार नाहीत। मात्र RBIनं जारी केलेल्या निवेदनात असंही म्हटलं आहे की 7 ऑक्टोबरनंतरही 2000 रुपयांच्या नोटा वैध राहतील। न्यायालय कायद्याची अंमलबजावणी संस्था सरकारी विभाग किंवा सार्वजनिक अधिकारी 2000 रुपयांचा नोटा RBIच्या 19 कार्यालयांमध्ये कोणत्याही मर्यादेशिवाय जमा करू शकतील। बँकांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 3.56 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी 3.42 लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकेकडे परत करण्यात आल्यात। 29 सप्टेंबर रोजी व्यवसाय बंद झाल्यानं केवळ 0.14 लाख कोटी रुपया चलनात राहिले। अशा प्रकारे 19 मे 2023 रोजी चलनात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी 96% नोट आता बँकांमध्ये परत आले आहेत। सिटी न्यूज बुलढाणा।